रोहित परदेशी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा ब्लॉग आपण मराठीत करणार आहे. आजचा ब्लॉग होणार आहे जेसी मिसळच्या इथं, जे ऍक्च्युली लोकेटेड आहे सिटी ब्राईटच्या अपोजिट साईडला. सो आपण लोकेशन हे सगळं शेअर करूनच जाईल, नंबर कॉन्टॅक्ट डिलिव्हरी सगळं हे होऊन जाईल. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आलोय जयश्री मिसळला, जी आहे सासवडची प्रसिद्ध मिसळ. आणि याचं लोकेशन मी तुम्हाला शेअर करतो, सातारा रोड आणि सिटी ब्राईटच्या अपोजिट साईडला, मॅकडॉनल्ड्सचे बरोबर अपोजिट साईडला, इन्कम टॅक्स ऑफिसच्या समोर. सो तुम्ही तिकडं व्हिजिट करा आणि माझं नाव मेन्शन कर. स्पेशल काय? नमस्कार पुणेकर. मिसळ तोडण्यासाठी आपण आज सासवडची स्पेशल मिसळ घेऊन आलो आहे आपल्या पुण्यात. हा पुणेकर म्हणजे मिसळ प्रेमी, मिसळ म्हणजे पुणेकरांची जान. आज मी आणि माझी मिसेस आम्ही दोघेही असतो, मिसळ करतो एकदम, म्हणजे पुणेकरांना जशी हवी आहे तशी मिसळ आपण आज देण्याचा इथे प्रयत्न करतोय. तर आपल्या इथं काय आता डिस्काउंट ऑफर चालू आहे म्हणजे आमच्या व्ह्यूअर्स साठी? हा, आपल्या व्ह्यूअर्स साठी आपण डिस्काउंट ऑफर ठेवूया. सध्या 10% ऑफ आहे. ओके, मिसळवरती. आणि इथला प्रॉपर ऍड्रेस काय सर? आपण तावरे कॉलनी सहकार नगर, आपल्या समोर इन्कम टॅक्स ऑफिस आहे. आणि सिटी ब्राईटच्या एक्झॅक्ट अपोजिट साईड? सिटी ब्राईटच्या अपोजिट, मॅकडॉनल्ड्सच्या अपोजिट. ओके. लोकेशन आपण तसंही शेअर करणार आहे, डिस्क्रिप्शनला पण भेटेल आणि इथेही भेटून जाईल. तर दादा, आपण स्विगी आहे काय चालू आहे? झोमॅटो आहे. तर तुम्ही झोमॅटोवर पण ऑर्डर करू शकता. प्राईस 60 रुपीज आहे. सो इतरांपेक्षा कमी किंमत तुम्हाला भेटून जाईल. तर आता आपण टेस्ट बघूया. क्वांटिटी भरपूर आली. रस्सा आपण जसं सांगेल तसं भेटेल. जर तुम्ही स्पायसी मागितलं तर स्पायसी भेटेल. मी मीडियम स्पायसी घेतो. सो थोडस स्पायसी आहे माझ्यासाठी अजून, पण हे मिक्स करूया. पण ही टेस्ट आहे अप्रतिम माझी. मी असं म्हणतो मिसळ जर आपण स्पायसी घेत तर त्याची मजा आहे. पावसोबत खरं सांगायचं तर मी माझ्या घरची इथे खूप वेळ येऊन गेलो, पण मी ही अजून टेस्ट नव्हती केली कारण मला याला ब्लॉग बनवायचं होतं. सो मी जे खरं रिएक्शन आहे ते व्हिडिओसाठी साठवून ठेवलेलं. माझे मम्मी पप्पा फॅमिली मेंबर्स भाऊ हे सगळे इथं जेवून गेले, म्हणजे मिसळ खाऊन गेले, पण मी अजून एकदाही ट्राय नव्हतं केलं. तर हे अप्रतिम झालं. थोडस माहिती अजून स्पायसी आहे, बट मिसळची जी मजा असते ती झुंझरीत बाहेर असते. आणि हे सासवडचं आत्ता कळलं का जो यांचा रस्सा आहे ती तर्री आली, म्हणजे अप्रतिम. आणि यांचे जे आपण म्हणतो मुरमुरे आणि फरसाण हे आहे की म्हणजे फ्रेश आहे, सकाळी चांगलं असेल मला वाटते. बरोबर ना? तुम्हाला हे मस्त कुरुम कुरुम लागेल. क्वांटिटी खूप जास्त आहे इतरांपेक्षा. अजून आपले भरपूर असे आपण मिसळ केले, पण मी मिसळला जेन्युइन रिव्ह्यू देतो कारण हे आपले पुणेकरांची शाल आहे. मागची एक दोन जर तुम्ही रिव्ह्यू बघाल मिसळचे, तुम्ही बोललोय की ओके मला जास्त एवढं आवडलं नाही.
म्हणजे यांची जी टेस्ट आहे रस्त्याची मी आतापर्यंत खूप ट्राय केलं, बट हे ॲक्च्युअलमध्ये बेस्ट आहे. तुम्हाला प्लस जे तुम्हाला माहिती आहे सॅम्पल हे तुम्हाला भेटून जाईल इथे. प्लस आपल्या इथे ताक मठ्ठा सोलकढी सोलकढी आहे तर ते पण अवेलेबल आहे. तर ग्रुपने आले तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल, म्हणजे सोलो पण आले तर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. फक्त तुम्हाला रोहित परदेशी नाव मेन्शन करायचंय. पण अजून एक प्रश्न आहे दादा, की नॉर्मल पण अशी स्पायसी असते का अजून थोडस कमी असतं? नाही, याच्यापेक्षा ऍक्च्युली जास्त स्पायसी आहे. कमी तुम्हाला दिली ही मिडियम आहे, याच्यापेक्षा सॉफ्टही मी करू शकतो, हे सर्व करू शकतो. आणि याच्यापेक्षा तिखटही मी आणखीन देऊ शकतो. सो नेक्स्ट टाइम मी थोडस सॉफ्ट ट्राय करेन, कारण जास्त मी स्पायसी घेत नाही. पण जे स्पायसी लव्हर्स आहे और मीडियम स्पायसी लव्हर त्यांच्यासाठी झणझणीत मिसळ आणि टेस्टफुल येईल. म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय तरी मला असं वाटतंय की 2-3 घास टोमॅटो घालावे, पण मला तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे. सो मिसळ तर खरंच चांगली आणि लोकेशन पण म्हणजे हार्ट ऑफ पुणेमध्ये काय झालं म्हणून. मिसळची आणखीन एक खासियत अशी आहे की जर समजा आपण मिसळ म्हटलं, कोल्हापुरी मिसळ म्हटलं, तर ती एकदम तिखट येते किंवा एकदम असं जळजळ होते पोटामध्ये शाकामध्ये. तसं ही मिसळ आमची खाऊन तुम्हाला तो काही प्रकार जळजळ होणार नाही किंवा काही नाही. आणि तुम्ही टेस्ट घेऊ शकता मिसळची, उगीच कोल्हापुरी किंवा तिखट करायची करून टेस्टच येत नाही. टेस्ट एक दोन आहे आपले पुण्याचे मिसळ खाते की फक्त तिखट वागतात, तुम्हाला टेस्ट कळणारच नाही. नुसतं पावसोबत आपण खात होतो त्यानंतर मठ्ठा हे वागतो, पण याची टेस्ट कळती ते महत्वाचं आहे. मला मिसळ म्हणजे पुणेकरांना मिसळ जी हवी आहे ना ती मला देण्याचा मी प्रयत्न केला, म्हणजे त्यांना एक चव घेऊन मिसळ खाता आली पाहिजे. अजून एक निमित्त मी इथं आलोय, कारण मी ती टेस्ट नव्हती केली. माझे मम्मी पप्पा इथं आले, त्यांना ती टेस्ट खूप आवडली, तर त्यांनी मला सांगितलं की इथे इथलं काही प्लॅन नव्हतं की आपण इथं मिसळ करू. मी दादांना विचारलं की मी इथं शूट करू शकतो का, त्यांनी हो सांगितलं, तेव्हा मी इथं आलो. तर असं काही प्लॅन नव्हतं की आपण मिसळचं इथं ब्लॉग करू असं काही. माझ्या फॅमिलींना इथं म्हणजे आवडलं, माझ्या भावा घालते. सो मला सजेशन भेटलं की इथं जाऊन कर मिसळ खरं वरती आहे. सो लोकेशन शेअर होऊन जाईल, प्राईस शेअर झाली, तुम्हाला डिस्काउंट भेटेल. बाकीचे डिशेस मी इथं वाटलेल्या लिस्टमध्ये तुम्हाला सांगून टाकेल, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल. पण ही मिसळ जर मला रेटिंग द्यायची आहे तर 10/10. असं पण नाही की मी आलो आहे आणि मी म्हणजे मालकासमोर आहे सर मी असं बोलेल की 10/10 नाही, डिश खरं आवडली मला. माझ्या हिशोबाने मी तसं थोडं बोलतोय की थोडंसं स्पायसी पण मला मिसळची टेस्ट करते. सो जर तुम्हाला मराठी ब्लॉग आवडला असेल तर नक्की कळवा, कमेंट करा आणि इथं आल्यावर माझं नाव मेन्शन करा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिवर्स ते येत आहेत, व्हिजिट करतात. प्लस तुम्हाला डिस्काउंट पण भेटत आहे तर ते पण मेन्शन करा. अजून भरपूर असे ब्लॉग्स येतील, काही मराठीत काही हिंदीत. तर आत्ता प्रॉपर पुण्यासाठी आणि प्रॉपर मिसळसाठी मी मराठी घेतलं. सो सबस्क्राईब करा आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. प्रयत्न करू की मराठीत जास्त ब्लॉग आला. बोल ना, बघा.